दोन पट्टे झाले फोन आला ना मधीच काय फोन आला मधीच असं कोणाला एअरप्लेन मोडवर का मोबाईल आत्ता टाकला बांगडू टाकला अशी आणि मी फक्त वायफाय बंद केला असं करतोस तू मला काय माहिती तिकडे बघा नाही तर लपडा बंद कर गुतागत होईल बाकी काय नाही गाव काय गाव बाबा
नमस्कार क्रीडारसिक, चालू आहे दुसरा उपांत्य फेरीचा सामना। संकेत प्रयत्न जोर होताना इतापर्यंतचे संकेत वापरते आहे। सुरेख प्रयत्न जोर होतो आहे। सह्याद्री आणि दृष्टी देवांश यांच्या दरम्यानची लढत दमदार प्रयत्न जोर होताना या ठिकाणी आपण पाहिला। या अगोदर उपांत्य फेरीची पहिली लढत झाली सुकाई टायगर आणि एक उडी योद्धा यांच्या दरम्यान। यात सुकाई टायगरनं उडी योद्धावरती मात केली आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय। सह्याद्री आणि दृष्टी देवांश यांच्या दरम्यानची लढत या ठिकाणी आपण पाहतोय। सुजित कदम येतोय चढायसाठी। दोन 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 असा चिमू आहे परतवड्यासाठी आपण पाहतोय। दर्दी क्रीडारसिकांचा ओसंड वाढणार उत्साह स्पर्धेच्या निमित्ताने आपण जरूर पाहताना सहाच्या डिफेन्स मध्ये सुजित दमदार प्रयत्न करण्याचा निश्चित मानस असेल। चल मित्रांनो पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय। इथं दृष्टीच्या सूरज तीनचा डिफेन्सचा सुपर टॅकल पावणार। दोन महत्वाचे गोल मिळताना सह्याद्री वॉरियर्स छान प्रयत्न आहे सुजितचा। आजच्या रात्रीतली ही महत्वाची उपांत्य फेरीची दुसरी लढत। यानंतर अंतिम सामना थोड्याच वेळात सुकाई टायगर आणि चालू सामन्यातल्या विजेता संघ यांच्या दरम्यान अंतिम सामना मेगा फायनलचा आपण साक्षीदार होणार थोड्याच वेळात। तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आपण बोलतो। जेवढ संधी आहे ती चढाईसाठी समीर बैकर सह्याद्री वॉरियर्स कडून। हात लावू दे त्याला पूर्ण खेळाचा प्रयत्न जरूर करतोय। प्रेक्षकांच्या दिशेनं चणाक्षाशी नजर आहे। अतिशय दर्जेदार प्रयत्न आपण पाहिला। दोन महत्व
आर्यन चढ़ाई साठी आपण पाहतोय सरचा डिफेंस या वेळेला आर्यन अतिशय दमदार प्रयत्न जरूर करण्याचा आणि त्या सुजित झेपावर अत्यंत प्रभावानं पकड करण्याचा प्रयत्न चांगली कवर चांगला डिफेन्स अर्थात गुड बाउंस रायडर्स यांच्या दरम्यानची ही महत्त्वाची लढत आपण या ठिकाणी पाहतोय सहा बारा बारा सहा अशी लढत अर्थात सह्याद्री बारा दृष्टी देवांश सहा सहाचा लीड आहे आपण पाहिलं पंचाहत्तरपर्यंत दोनचा डिफेन्स सुजित येतोय चढाईसाठी अतिशय चतुरस्त असा खेळ आपल्या संघासाठी चरून केला दृष्टीसाठी क्या बात आहे आता तो जबरदस्त प्रयत्न जरूर झाला या वेळेला आपण पाहिला तो दीपक शिंदे सुरेख प्रयत्न दोन महत्वाचे गुण मिळताना दृष्टीसाठी काय गरज होती काय गरज आहे थरड महाराज ठीक आहे नंतर शांत राहा अनिक शिंदे यांच्याकडून दीपक शिंदे यांच्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आले एक जबरदस्त अशा सुपर टॅकल साठी पुन्हा तेच घडतंय जयंत शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दीपक शिंदे यांच्यासाठी तर दिनेश शिंदे यांच्याकडून पुन्हा 100 रुपये दीपक साठी तिसरी चढाई आपण पाहतोय दृष्टीकडून पाचा डिफेन्स असताना चढाई करण्याचा दमदार प्रयत्न काही गरज नव्हती शेवटच्या क्षणाला नियंत्रण चुकतंय आणि त्यामुळं दृष्टीसाठी महत्वाचा गुण मिळताना माझी स्पर्धा होत असताना खऱ्या अर्थानं कौतुक आहे आमच्या सगळ्या महिला भगिनींचं संध्याकाळी 6 वाजल्यापासून या सगळ्या भगिनी इथं आहेत तान भूक विसरून फक्त कबड्डीच्या प्रेमापुढे सगळी मंडळी या सामन्याचा असणारा आस्वाद घेत आहेत ओळीवासियांच्या वतीनं या तरुण मित्र मंडळ ओळीच्या वतीनं आयोजित केल्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं स्पर्धा अत्यंत दर्जेदार आहे बाकीचे आमचे पुरुष क्रीडा रसिक रोज जरी स्पर्धा घेतली तरी रोज येतील यात काही शंका नाही संकेत येतोय चढाईसाठी आजी चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं निवड चाचणी झाली आणि त्या निवड चाचणीमध्ये चिपळूणच्या संघात जिल्ह्यासाठी निवड झालेला गुणवान खेळाडू संकेत शिंदे दृष्टी देवांश रायडर्स या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे पंच सुरज पवार प्रशांत सकपाळ रुपेश कदम विलास सुतार यांनी खूप मोठी मेहनत घेतली खूप सहकार्य केलं त्याबद्दल तरुण मित्र मंडळ ओळी यांच्या वतीनं आपले विशेष आभार संकेत चढाईसाठी पुन्हा एकदा जाताना 4-4 डिफेन्स मध्ये खेळायचा संकेतला चतुर्थाचा खेळ या संकेतनं आजपर्यंत आपल्याला दाखवलाय या स्पर्धेच्या निमित्तानं प्रयत्न दमदार होता सुरेख प्रयत्न होता अंकी सेजे कम नाही दाखवण्याचा प्रयत्न जरूर सह्याद्री वॉरियर्सच्या असणाऱ्या सगळ्या योद्ध्यांकडून अरे तर सुजित येतो चढाईसाठी चतुर्थाचा खेळ सुजितनं अद्याप एक चांगला परफॉर्मन्स आहे त्याचा दोन महत्वाचे उत्तर सुरू करतात Yeah.
मार पड़ा सह्याद्री को चढ़ाई यावेला अनिकेत पड्या प्रयत्न दमदार झाला म्हटलं ट्रॅप पंत सुटतो एक महत्त्वाचा गोल आपल्या संघासाठी देताना सह्याद्री वॉरियर्स साठी केला समोर अजिंक्य सह्याद्री साठी चांगलं टीम कॉम्बिनेशन या ठिकाणी अडवान्स टॅकल करण्याचा प्रयत्न जरूर असणार आहेत का शंका नाही सुजितला उद्योगपती रविशेठ शिंदे यांचे चिरंजीव प्रथम शिंदे क्रीडानगरीत क्रीडाला प्रथम शिंदे सुजित येतोय चढाई साठी आपण पाहतोय सुजितला त्या स्पर्धेवर आपण जर पाहिलं तर दमदार प्रयत्न जरूर झाला या अगोदर सुकाईच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रवेश केलेला आहे सह्याद्री आणि दृष्टी दिवांशाच्या दरम्यानच्या लढतीचे आपण साक्षीदार शिलेदार प्रयत्न दमदार होतो सुजित कदमच्या माध्यमातून दोन पॉइंट जरूर मिळताना पंचमच्या अत्यंत चाणाक्ष सूरज पवार विलास सुतार या स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या थोड्याच वेळात आपण साक्षीदार राहणार प्रत्येक सामन्यातलं सर्वोत्कृष्ट खेळाडूला आपण सन्मानित केलंय प्रमिला देवीदास देसाई यांचे सुपुत्र ओंकार देसाई यांच्या मित्राच्या स्मृती प्रित्यर्थ अर्थात सँडी एस पी जिमखाना मुंबई दादर असणारा गुणवान खेळाडू त्याच्या स्मृती प्रित्यर्थ त्याच्या सँडी एस पी नावाच्या असणारे टी शर्ट प्रत्येक सामन्यातल्या सामनावीरसाठी दिली जात आहे तरुण मित्र मंडळ ओवळी यांच्या वतीनं समीर बैकर एवढे सध्या सह्याद्री कडून सूरज
सूरज छान सह्याद्री 21 दृष्टि 14 बोनस पॉइंट एक महत्त्वाचा बोनस गुण घेताना संकेत करीर समीर भाईकर चढाई साठी 6 च्या डिफेंस मध्ये बोनस ऑन असणारा समीरला फार गरजेचा दृष्टी देवांशला स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र व्हायचं असेल तर मला देश सुकाई टायगर समोर खेळायचं आहे कॅच पडायचा पाय बाहेर चांगलं काम धाव झालं बस मी कमेंट करून बस झाली त्यांनाच फक्त माग कर सामना संपायला शेवटची 3 मिनिट सुजित कदम आहे चढाईसाठी यावेळेला सध्या असेल ती समीर भाईकरला समजायचे निर्णय शेवटची 2 मिनिट स्वर्गीय रवींद्र शिंदे यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून हो सर तरुण मित्रमंडळ ओळी आयोजित कॅलासोसी नितीन उपर राजू काशीनाथराव शिंदे स्मृतीचषक भव्य सुपर लीग कबड्डी स्पर्धा 2022 या स्पर्धेचा उत्तरार्ध आहे उपांत्य फेरीचा दुसरा सामना सह्याद्री वॉरियर्स आणि दृष्टी देवांश रायडर्स यांच्या दरम्यान सामन्यातील निर्णय क्षण शिल्लक या अगोदर सुकाई टायगर्स संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र आहे थोड्याच वेळात या स्पर्धेच्या मेगा फायनलचा आपण साक्षीदार चालू सामन्यातला विजेता संघ आणि सुकाई रायडर्स या दोन संघांच्या दरम्यान
विश्व दसपटी विविध गावातून अनेक क्रीडा रसिका स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व दसपटी वासियांचं पुन्हा एकदा तरुण मित्र मंडळ ओळीच्या वतीने कलासस नितीन उर्फ राजू काशीनाथराव शिंदे स्मृती चषक अर्थात भव्य सुपर लीग कबड्डी स्पर्धा 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत आणि विशेष आभार आपले या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल। प्रयत्न दमदार आर्यांच्या माध्यमातून महत्त्वाचा गुण मिळतोय।